नमस्कार, आमच्या YouTube चॅनेलवर आपलं स्वागत आहे. आज एका अत्यंत प्रेरणादायी व्यक्तीची साहस कथा मी आपणास सांगणार आहे. माझा विश्वास आहे की प्रत्येक माणसामध्ये सामर्थ्य आणि ऊर्जेचा साठा असतोच असतो, ज्याचा उपयोग मोठमोठ्या आव्हानांना तोंड देताना करता येतो. आजच्या या व्हिडिओमुळे तुम्हालासुद्धा अविश्वसनीय सहनशक्ती आणि दृढ निश्चय काय असतो हे समजू शकेल. फ्रान्समध्ये जसं टूर द फ्रान्स नावाची एक फार मोठी सायकल स्पर्धा होते, तशीच अमेरिकेमध्ये रेस अक्रॉस अमेरिका नावाची एक फार मोठी स्पर्धा होते. तर या रेस अक्रॉस स्पर्धेमध्ये या जूर रॉबिकनी भाग घेतला. पण तत्पूर्वी आपण हा जूर रॉबिक कोण आहे ते जरा प्रथम पाहूया. हा स्लोवेनिया देशामधला असला तरी रेस अक्रॉस अमेरिका या स्पर्धेमध्ये जगभरातले स्पर्धक भाग घेतात. आणि 2004 मध्ये याने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि सगळ्या स्पर्धकांना हरवून तो पहिला आला. त्यानंतर पुन्हा 2005 मध्ये दुसऱ्यांदा तो ही स्पर्धा जिंकला. 2007 मध्ये त्याने भाग घेतला, तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकला. 2008 मध्ये चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकला. सगळ्या जगातल्या सगळ्या सायकलपटूंना त्याने मागे टाकलं. आणि 2009 मध्ये खरं तोच जिंकला होता, पण एक छोटीशी घटना घडली होती की सायकल स्पर्धेचा विशिष्ट पोशाख असा घातल्यानंतर त्याला एक नॅचरल कॉल आला आणि तो लघवी करण्यासाठी म्हणून थोडा बाजूला गेला. स्पर्धा सुरू झालेली नव्हती लक्षात घ्या, परंतु नॉन डेझिग्नेटेड प्लेस वर जाऊन म्हणजे स्पर्धकांसाठी ठरवलेल्या शौचालयात न जाता दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्याने त्याची लघुशंकेसाठी तो गेला. हा त्याच्याकडनं जणू गुन्हा घडला असा त्याच्यावरती आरोप करण्यात आला. आणि 2009 ची ती स्पर्धा त्याने जिंकलेली असून सुद्धा त्याला त्या स्पर्धेतना विजेता म्हणून घोषित केलं गेलं नाही. नियमबाह्य वर्तणूक असं जी दाखवली होती, प्रत्यक्षात ती स्पर्धा सुरू व्हायच्या अगोदरची घटना होती, त्याचा स्पर्धेशी काही संबंध नव्हता. पण बादरायण संबंध लावला परीक्षकांनी, कारण याने आधीचे 4 वर्ष स्पर्धा जिंकल्या होत्या. आणि साहजिकच त्याचं पर्यवसन असं झालं की त्याने सगळ्यांना मुलाखती दिली की यापुढे मी या स्पर्धेत कधीच भाग घेणार नाही. परंतु त्याला एक मोटिवेशन कोच असा त्याच्या आयुष्यात आला, तो म्हणाला अरे तू स्वतः स्पर्धेतनं बाद होतोय हे साफ चुकीचं आहे, जगात आयुष्यात नाही कशाला म्हणायचं नाही, या उलट तू त्या परीक्षकांना दाखवून दे की तुम्ही माझ्यावर अन्याय केलात, माझं काही बिघडत नाही. आणि पुढच्या वर्षी त्या जिद्दीने 2010 साली जोर रॉबिक पुन्हा एकदा त्या स्पर्धेला उतरला. आणि मित्रांनो त्या वर्षी म्हणजे 2010 मध्ये सगळ्या जगातल्या स्पर्धकांना हरवून तो 5व्यांदा ही स्पर्धा जिंकला. आणि हे यश साधं नव्हतं, पण त्याचं यश एवढंच नव्हतं मित्र हो. 19 सप्टेंबर 2004 रोजी 24 तासात त्याने सलग सायकल चालवली. लक्षात घ्या, आपल्याकडे सायकल चालवणारे लोक आहेत नाही असं नाही. 24 तासामध्ये त्याने 834 किलोमीटर सायकल चालवण्याचा विश्वविक्रम केला. 834 किलोमीटर म्हणजे मित्रांनो 518 मैल होतात. 24 तास न थांबता, अगदी टॉयलेटसाठी सुद्धा नाही, चालू सायकल त्याने न थांबता त्याने 518 मैल सायकल चालवण्याचा एक जागतिक उच्चांक केला. आणि साहजिकच स्लोवेनिया देशामध्ये तर त्याला सर्वोच्च क्रीडापटू म्हणून त्याचा सन्मान मिळाला. त्यानंतर 2005 मध्ये त्याने 7 दिवस 19 तास म्हणजे 7 दिवस आणि 19 तास सायकल चालवली. आणि त्या 7 दिवसामध्ये मित्रांनो भारताची लांबी तुम्हाला माहिती आहे 4023 किलोमीटर अंतर त्याने नॉनस्टॉप 7 दिवस आणि 19 तास सायकल चालवली. आणि त्याला स्पर्धेचं नाव होतं ले टूर डिरेक्ट. जसं टूर द फ्रान्स आहे तसं ले टूर डिरेक्ट नावाची स्पर्धा त्याने जिंकली. झालं असं की जगभरातले शास्त्रज्ञ परीक्षक आणि वैद्यकीय डॉक्टर स्लोवेनियात आले आणि याची तपासणी करायला लागले की हा ड्रग्स घेतो का, हा उत्तेजक पदार्थ घेतो का, ह्याचे ऑक्सिजन लेवल कशी टिकते, याची क्षमता कशी टिकते. आणि जवळजवळ 28 हून अधिक चाचण्या याच्या घेण्यात आल्या. आणि त्या सगळ्या चाचण्यात त्याने असं दाखवलं की तो फिजिकली फिट आहे, कोणत्याही प्रकारची औषधं घेत नाही. 2004 रेस अक्रॉस अमेरिका या स्पर्धेमध्ये त्याने 8 दिवसामध्ये बाकीचे स्पर्धक हे 4 तास किंवा 6 तास विश्रांती घेत होते, त्याने फक्त 1 तास दररोज म्हणजे 8 रात्रींमध्ये 8 तास एवढी विश्रांती घेतली. आणि 23 तास दररोज सायकल चालवली. आणि हा जगातला उच्चांक आहे, म्हणजे कोणतीही विश्रांती न घेता केवळ 8 तासाची विश्रांती 8 दिवस अशा प्रकारे त्याने केल्यामुळे त्याला स्पोर्ट्समन ऑफ द इयर मिळाला, स्लोवेनियन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. परंतु इतका चांगला आणि गुणी हा खेळाडू असताना, त्यांच्या देशातलेच नव्हे तर जगभरातले सायकलपटू तो घडवत असताना, एके दिवशी म्हणजे वयाच्या 45व्या वर्षी 24 सप्टेंबर 2010 रोजी
एका अरुंद जंगलाच्या रस्त्यावरनं तो सायकल चालवत असताना समोरून एक वेगवान मोटर कार आली आणि हेड ऑन कलिजन झालं आणि त्याचा तिथल्या तिथे दुर्दैवी अंत झाला. पण घरात एवढी मोठी दुर्घटना घडलेली असून सुद्धा त्याने जे जे विक्रम केले ते सगळे विक्रम तोडण्याचा निर्णय त्याच्या तरुण मुलाने घेतलेला आहे आणि या तरुण सुपुत्राचं नाव आहे नॅल. हा नॅल म्हणून जो त्याचा मुलगा आहे स्लोवेनिया देशातला उद्याचा आदर्श ठरणार असा मुलगा आहे आणि त्याने वडिलांचा मृत सायकल चालवताना झालेला असला तरी सुद्धा जिद्दीनी वडिलांचे सगळे विक्रम तोडायचा निर्णय घेतलेला आहे. फार मोठी गोष्ट आहे. ज्यूर रॉबिकचं दुःखद निधन झालं, परंतु त्याचा वारसा जगभरातील सायकलस्वार आणि क्रीडापटूंसाठी एक प्रेरणा म्हणून जिवंत आहे. त्याचा दृढ निश्चय, त्याचे धैर्य, त्याने हार मानण्यास नकार दिला, या सर्व गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवायला हव्यात. आणि म्हणूनच ही आजची प्रेरणादायक गोष्ट तुम्हाला सतत प्रेरणा देत राहील. तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटेच्या चिन्हावर क्लिकसुद्धा करा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ यूट्यूबवर आल्याचं तुम्हाला लगेच समजेल. धन्यवाद.